नमस्कार मित्रांनो, एक सर्विसमन कॉन्ट्रीब्युटरी हेल्थ स्कीम डिपार्टमेंट ऑफ ESW मिनिस्ट्री ऑफ डिफेन्समध्ये वेगवेगळ्या पदावर वॅकन्सीज निघालेल्या आहेत। ह्या वॅकन्सीज पुणे येथील लोहगाव या ठिकाणी आहेत। इथं वेगवेगळे क्वालिफिकेशनचे उमेदवार जे आहेत ते अर्ज करू शकणार आहात। तर त्याचा अर्जाचा नमुना, अर्ज कसा करायचा, त्याची संपूर्ण जाहिरात आणि त्याचे डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ स्किप न करता पहा, संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। अर्ज कुठे सबमिट करायचा, कसा सबमिट करायचा, याची सुद्धा माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। तर मित्रांनो, अशा नवीन नोकरीसाठी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा। अर्जाचे नमुने जाहिरातीसाठी आमच्या टेलिग्राम ग्रुपसोबत जॉईन व्हा। तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बटनसुद्धा ऑन करून ठेवा, जेणेकरून असे इम्पॉर्टंट व्हिडिओज तुम्हाला नेहमी मिळत जातील। चला तर मित्रांनो, बघूयात त्यांची जी ॲडव्हर्टाइजमेंट रिलीज झालेली आहे ती ॲडव्हर्टाइजमेंट आणि त्याचा अर्ज कसा करायचा ते। तर मित्रांनो, जर तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंट डाउनलोड करायची असेल तर तुम्ही या वेबसाईटवर यायचं आहे। ECHS.government.in ही त्यांची वेबसाईट आहे। इथं तुम्ही आल्यानंतर त्यांच्या रिक्रुटमेंट या सेक्शनमधून तुम्ही तो अर्ज डाउनलोड करू शकणार आहात फॉर एम्प्लॉयमेंट इन ECHS। तर मित्रांनो, आपण मी डाउनलोड केलेला नमुना आणि जाहिरात जी आहे ती संपूर्ण पाहूयात। मित्रांनो, ही जाहिरात आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स एक्स सर्व्हिसमन कॉन्ट्रीब्युटरी हेल्थ स्कीम स्टेशन हेडक्वार्टर साऊथ पुणे लोहगाव येथील। तर इथं त्यांना मेडिकल स्पेशलिस्ट हवं, 3 वर्ष एक्सपिरियन्स आणि पदवी, एक वेकन्सी आहे, एक पगार, 3 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे, 75,000 इथं पगार, 5 वर्षाचा एक्सपिरियन्स इथे लागणार आहे। जे डिटेल्स क्वालिफिकेशनच्या बाकीच्या डिटेल्स आहेत त्या डिटेल्स अर्जाच्या नमुन्यामध्ये अवेलेबल आहेत। इथं त्यांचे पगार जे आहे 75,000 मिळणार आहे। नर्सिंग असिस्टंटसाठी 5 वर्षाचा एक्सपिरियन्स, 2 वॅकन्सीज आहेत, 28,100 पगार मिळणार आहे। फिजिओथेरपिस्टसाठी 5 वर्षाचा आहे आणि 1 पद आहे, 18,100 पगार मिळणार आहे। लॅब टेक्निशियनसाठी इथं 1 वॅकन्सी एक्सपिरियन्स आहे। क्वालिफिकेशनचे डिटेल्स ॲप्लिकेशन म्हणजे अर्जाच्या नमुन्या जो आहे त्याच्यामध्ये उपलब्ध आहे। लास्ट डेट 5 फेब्रुवारी 2022। तुम्हाला 12 वाजेपर्यंत इथं अर्ज करायचे आहे, त्याच्यानंतर कोणते अर्ज तिथं स्वीकारले जाणार नाहीत। इंटरव्ह्यू जो होणार आहे मित्रांनो, तो इंटरव्ह्यू 9:30 वाजेपासून 10 फेब्रुवारीला चालू होणार आहे। तर जे शॉर्टलिस्ट कॅन्डिडेट असतील त्यांना तिथं बोलवलं जाणार आहे। तुम्हाला मूळ कागदपत्र आणि 4 पासपोर्ट फोटोसही तिथं जायचं आहे। ऍड्रेस आहे स्टेशन सेल ECHS पॉलिक्लिनिक आकाशनगर नियर टेट्रा स्कूल नियर 509 जंक्शन लोहगाव पुणे 411-032। इथं तुम्हाला तुमचा अर्ज आणि तुमच्या मूळ कागदपत्रासह तिथं जायचं आहे। आता अर्जाचा नमुना आहे ऍप्लिकेशन फॉर्म फॉर एम्प्लॉयमेंट इन ECHS। इथं पासपोर्ट फोटो लावायचा आहे, कोणत्या पदासाठी अर्ज करताय ते लिहायचं आहे, नेम ऑफ पॉलिक्लिनिक्स काय अप्लाय असेल तर ते तुम्हाला इथं टाकायचं आहे, तुमचं नाव टाकायचं आहे, आर्मीची काही डिटेल असेल एक सर्व्हिसमॅनला इथं प्राधान्य दिलं जाणार आहे, तर आर्मीची काही डिटेल असेल तर ते इथं टाकायचे आहे, जन्मतारीख टाकायची आहे, सेक्स मेल फिमेल टाकायचं, पोस्टल ॲड्रेस, पिन, मोबाईल नंबर आणि ईमेल ID तुम्हाला इथं मेन्शन करायचं आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन इथं तुम्हाला टाकायचं आहे, त्यानंतर वर्क एक्सपिरियन्स टाकायचं आहे, रजिस्ट्रेशन जर काही असेल मेडिकल काउन्सिलचं तर त्याची डिटेल इथं टाकायची आहे, काही अवॉर्ड्स वगैरे मिळाले असतील तर त्याची सुद्धा डिटेल तुम्हाला इथं टाकायची आहे। हे डिटेल्स भरून खाली डिक्लरेशन दिलेलं आहे, या डिक्लरेशनमध्ये तुमची साईन, तुमचं नाव, प्लेस कुठून अर्ज करता येते आणि तारीख इथं तुम्हाला मेन्शन करायची आहे। मित्रांनो, खाली इथं संपूर्ण जे एज्युकेशन आहे क्वालिफिकेशन दिलेलं आहे, मेडिकल ऑफिसरसाठी MBBS, मेडिकल स्पेशलिस्टसाठी MD आणि MS, डेंटल ऑफिसरसाठी BDS, त्यानंतर जे पद इथं आहेत त्याचीच मी क्वालिफिकेशन सांगतो, लॅब टेक्निशियनसाठी BSc मेडिकल आणि लॅब असिस्टंटसाठी DMLT Class 1 लॅबोरेटरी टेक कोर्स जर असेल तर अप्लाय करू शकणार आहात। फिजिओथेरपीसाठी डिप्लोमा असणं गरजेचं आहे। फार्मासिस्टसाठी B Pharmacy रेकग्नाइज युनिव्हर्सिटीमधून 10वी+12वी सायन्स स्ट्रीममधून असलं तरी हरकत नाही, इथं अप्लाय तुम्ही करू शकणार आहात। नर्स असिस्टंटसाठी GNMचा डिप्लोमा असणं गरजेचं आहे आणि 5 वर्षाचा एक्सपिरियन्स तुम्हाला लागणार आहे। त्यानंतर जे खाली वॅकन्सी आहेत ह्या पुण्यामध्ये नसून बाहेरच्या ठिकाणी आहेत, तर तुम्हाला जाहिरात पाहायची असेल त्यांच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही डिटेल माहितीसुद्धा त्याची घेऊ शकता।
भरपूर राज्यामध्ये भरपूर ठिकाणी ह्या वॅकन्सीज निघालेल्या आहेत. तर मित्रांनो, ही माहिती, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा. काही अडचण असेल तर ते पण कमेंट करा. व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा, आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बटन ऑन करून ठेवा. अशाच नवीन नोकरीच्या दररोजच्या अपडेट्ससाठी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. अर्जाचा आणि जाहिरातीचे नमुने पाहायचे असतील तर आमच्या टेलिग्रामच्या ग्रुपला सुद्धा जॉईन व्हा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.